Brought to you by Agilus Diagnostics. Agilus Diagnostics. गिरीश भाऊ, तुम्ही आमचे नेतृत्व करताय ग्रामीण भागातलं, मग शहरातल्या लोकायला वेगळा न्याय आणि आमच्या कर्मचाऱ्याला वेगळा न्याय का? नाही, माझं अध्यक्ष महोदय, माझं उत्तर चुकीचं आहे म्हणणं हे बच्चूभाऊ योग्य नाही. ज्या ग्रामपंचायतीमध्ये 90% कर वसुली त्याला आपण 100% अनुदान त्याला म्हणजे कर्मचाऱ्यांना त्या ठेवी देत असतो. ज्या ठिकाणी 70 ते 89 पर्यंत त्या ठिकाणी वसुली आहे त्यांना 90% देतो आणि त्याच्या खाली ज्यांची वसुली आहे त्यांना आपण 50% अनुदान त्या ठिकाणी देतो. ही त्या ठिकाणी वस्तुस्थिती आहे. पण आता अनेक वेळेला आपण त्या ठिकाणी बघतो गावांमध्ये वसुलीचं प्रमाण खूप कमी असतं. आपणच सगळे नेते मंडळी निवडणुका आहेत आता करू नका, मग लोकसभेच्या येतात, मग ग्रामपंचायत, मग जिल्हा परिषदेच्या, मग विधानसभेच्या येतात, कधी सोसायटीच्या येतात, मग त्यावेळेला आपणच आग्रह करतो यार सध्या राहू दे, आता लोकांना कशा अंगावर सोडतो आमच्या आहे. तर त्यामुळे मला असं वाटतं की ही अडचण त्यातली महत्वाची आणि त्यामुळे अनेक ठिकाणी थकबाकी मोठ्या प्रमाणात थांबली. अनेक ग्रामपंचायत अशा आहेत की त्या ठिकाणी दिवाबत्तीला किंवा त्या पाणीपट्टीच्या कर्मचाऱ्याला द्यायला सुद्धा त्या ठिकाणी पगार द्यायला सुद्धा त्या ठिकाणी पैसे नाही आहेत, दिवे लावायला सुद्धा पैसे नाहीत. ही वस्तुस्थिती आहे आणि मग अशा ठिकाणी जर वसुली नसेल तर मग यांच्या अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयानं काय म्हटलं, अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयानं काय म्हटलं का 27 ऑगस्ट, एक मिनिट, चुकीचं उत्तर दुरुस्त करतो अध्यक्ष महोदय. 2 ऑगस्ट 2017 रोजी समिती गठित झाली, 27 वर्ष झाले अध्यक्ष महोदय, 27 वर्ष. आणि आता तुम्ही युक्तिवाद असे बोलताय, 27 वर्ष लागतं बोलायला कशा पद्धती? तुम्ही लेखी उत्तर वेगळं देता, तोंडी इथं सांगताय वेगळं अध्यक्ष महोदय, आणि ते सांगतात वसुलीची अट, मग ग्रामसेवकाला कळून नाही, सरपंचाला कळून नाही, सरपंच ठराव देताय वसुली करू नका, टॅक्स पावती त्याची वसुली न करता दाखले द्या. मग तुम्ही कर्मचाऱ्यालाच वसुलीची अट का लावताय? तुम्ही नगरपालिकेच्या कर्मचाऱ्याला वसुलीची अट लावत नाही. अजूनही आम्ही पाहतोय अध्यक्ष महोदय यांनी 19 महिन्याचं थकीत वेतन दिलं नाही, पैसे दिले नाही ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला. आणि गिरीश भाऊ, तुम्ही आमचे नेतृत्व करताय ग्रामीण भागातलंय, मग शहरातल्या लोकायला वेगळा न्याय आणि आमच्या कर्मचाऱ्याला वेगळा न्याय का? यासाठी तुम्ही कधी पुढाकार घेणार अध्यक्ष महोदय? असं बरोबर नाही मंत्री महोदय. नाही, माझं अध्यक्ष महोदय, माझं उत्तर चुकीचं आहे म्हणणं हे बच्चूभाऊ योग्य नाही. मी तुम्हाला तारीख सांगितलीच नाही, मी फक्त सांगितलं. गिरीश भाऊ एक मिनिट, सभागृहाची वेळ 5 मिनिटांसाठी वाढवण्यात येत आहे. हो नाही अध्यक्ष महोदय, मी वर्ष सांगितलं का तुम्हाला की 5 वर्ष झाले, 2 वर्ष झाले? मी सांगितलं यावलकर समिती नेमली गेली होती, खरं आहे उशीर खूप झालेला आहे, याच्यानंतर अनेक सरकार आली, अनेक सरकार ते येतात जात राहतील. पण तुम्ही म्हणता उत्तर चुकीचं हे बरोबर नाही, दुरुस्त करा बच्चे भाऊ, कामकाज काढून टाका. मी फक्त म्हटलं यावलकर समिती नेमलेली होती आणि तिचा जो अहवाल आहे तो वित्त विभागाकडे गेलेला आहे आणि त्याच्यावर वित्त विभाग हा अभ्यास करतोय, खरं आहे, आणि तपासून बघतो आहे. तो तपासल्यानंतर आपल्याला याच्यावर निश्चित त्या संदर्भामध्ये विचार करता येईल. पण आपण जे म्हणालात की वसुलीवर त्यांना, खरं आहे, त्यांचा विचार कर्मचाऱ्याचा काय दोष आहे? तुम्ही जे म्हणता सरपंच पण त्याला दोषी आहेत, ग्रामसेवक ग्रामस्थ अधिकारी तो पण त्याच्यावर दोषी आहे.